वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तारीख आता जवळ आलेली आहे आणि 5 तारखेपर्यंत शेवटचा दिवस आहे फॉर्म नॉमिनेशन सादर करण्याचा। आणि या भागातील कामठी तालुक्यातील बिडगाव जिल्हा परिषद क्षेत्र आहे ज्यामध्ये फार मोठी धुमश्चक्री आता घडणार आहे। त्यामध्ये काँग्रेसचा कॅन्डिडेट, बीजेपीचा कॅन्डिडेट आणि या दोन्ही कॅन्डिडेटला टक्कर देण्याकरता प्रहार संघटनेतर्फे जोरदार व्यक्तिमत्व आपले या निवडणुकीच्या समोर येत आहे। ते छत्रपाल करणभाजी यांच्या मेसेजच्या रूपामध्ये आपण आज त्यांच्याशी चर्चा करूया। छत्रपालजी, बिडगाव जिल्हा परिषद क्षेत्राकरता आपली काय तयारी आहे? मागील 17 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये, माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी लोकांची केलेले कामं, लोकांची केलेली सेवा, गरिबाच्या डोळ्यातले पुसलेले अश्रू, गरिबाच्या घरामध्ये आलेलं दुःख सावरण्याकरिता मदत करण्याची भूमिका, गरिबाच्या मुलाला त्याला रोजगार मिळवून देण्याची भूमिका आणि कामठी तालुक्यामध्ये हल्दीराम सारखा मोठा प्रकल्प, 30 वर्षापासून त्या प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या कामगारांना न्याय मिळवून दिला आणि 12 तासावरून 8 तासावर काम आणण्याची भूमिका आपण केली। मौदा तालुक्यामधला त्या ठिकाणी गोपाल नमकीन सारखा एक प्रकल्प जो 12 तास होता त्यालासुद्धा आपण 8 तास आणून त्या ठिकाणी त्या कामगारांना न्याय मिळवून दिला। या भागातल्या गोरगरिबांची कामं आपण केली आणि त्याच बळावर मागे झालेल्या 2020 पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या जोळावर बडोदा पंचायत समिती मतदारसंघातील मायबाप जनतेच्या ताकदीच्या भरोशावर तब्बल 1714 मतदान आपल्या पारड्यामध्ये पडले आणि त्यावेळेससुद्धा माझ्यावर अनेक आरोप करण्यात आले होते। छत्रपाल काय निवडून येऊ शकत नाही, 2-3 मतदान घेईन, त्याची डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, परंतु माझ्या मायबाप गोरगरीब जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि तब्बल 1714 मतदार माझ्या पाठीमागे उभे राहिले। आणि हीच जर वेळ त्यावेळेस लोकांना पहिली माझी निवडणूक होती त्यामुळे मी त्या ठिकाणी थोडासा कमी पडलो आणि येणाऱ्या काळामध्ये आता जी जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक लागलेली आहे त्या ठिकाणी माझ्या पत्नीला सोनम करणभाजने तिला मी जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवण्याची तयारी केलेली आहे। आमचा पक्ष वेगळा आहे, आमच्या पक्षाची विचारधारा सेवेतून आहे, आमच्या पक्षाची कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका ठेवतात। मग आम्ही त्या कार्यकर्त्यांनी फक्त काम करायची, सेवा करायची आणि त्या ठिकाणी निवडणुका जर लागल्या आहेत तर निवडणूक लढायची नाही, हा कुठला न्याय? ज्यांनी नेतृत्व आता सध्या 1.5 वर्षापासून ज्यांनी केलं काँग्रेसच्या अवस्थेत नेतृत्वाने, त्या सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी जनतेला सांगतात, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगतो? त्यांचं नेतृत्व जनतेने आता 1.5 वर्षात 2 वर्षामध्ये बघितलेलं आहे। त्यांच्या हातून ज्या काही चुका झालेल्या असतील त्या लोक त्यांच्या मतदानाच्या पासून त्यांच्या नजरेत आणतील। त्यांनी जर काही काही चांगले कामं केले असतील तर तरी त्यांच्या पडद्यामध्ये जनता टाकणार आहे, परंतु आम्ही केलेलं काम, आम्ही केलेली सेवा, आम्ही लॉकडाऊन काळामध्ये लोकांच्या संपर्कात असताना जे केलेलं काम होतं ते आम्ही आमचं काम घेऊन जाणार आहोत। कुणावर आरोप प्रत्यारोप करून त्या ठिकाणी निवडणूक लढण्याकरिता आम्ही आलेलो नाही आहे। आम्ही जे या ठिकाणी निवडणूक लढण्याकरिता आलेलो आहे की आपली सेवा, आपलं केलेलं काम, वंदनीय बच्चू कडू साहेबांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं काम आणि कामठी तालुक्यातल्या अपंगांकरिता 2 दिवसाचं उपोषण करून तब्बल 1.25 कोटी रुपयाचा निधी अपंगांच्या खिशामध्ये टाकण्याचं काम प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही केलं। ते अनेक केलेले कामं आमची आहेत, त्या कामाला घेऊनच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। जवळपास 1750 मतदान घेतलं, त्यानंतर तुम्ही जो युवकांसाठी त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न होता, त्याच्यानंतर तो हल्दीराम जो प्रोजेक्ट आहे तिथे त्या ठिकाणी तुमचं आंदोलन होतं, एक मुंडन आंदोलन म्हणून तुम्ही त्या ठिकाणी त्या वर्करला न्याय भेटला पाहिजे कामगारांसाठी, त्यासाठी तुम्ही आंदोलन वेळोवेळी केले, अपंगांसाठी तुमचे वेगवेगळे आंदोलन होते आणि त्या माध्यमातून तुम्ही जनसेवक म्हणून एक समोर आले। तर येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या अवंतिका लेकरू आहे ज्या संभाव्य उमेदवार म्हटलं जातं त्यांना, जनतेच्या केलेल्या सेवेवर, गोरगरिबांच्या डोळ्यातले पुसलेल्या अश्रूवर आणि जनतेच्या केलेल्या कामावर गरिबाच्या लेकराच्या हाताला काम दिलं, गरिबाच्या लेकराच्या हातात झेंडा देण्याची काम प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्रात कधी केलं नाही। बेलोरा, अमरावती जिल्ह्याच्या बेलोरा गावामध्ये सेवेच्या रूपानं लागलेली ज्योत तमाम महाराष्ट्रामध्ये बच्चू कडू साहेबांच्या नेतृत्वात पसरली आणि प्रहारचा एक सच्चा सेवक म्हणून कामठी तालुक्यामध्ये ज्या दिवशी 2017 मी प्रहारमध्ये प्रवेश केला एकटा होतो, आज हजारो कार्यकर्त्यांची टीम मी तयार केली, ती कामाच्या आणि सेवेच्या भरोशावर केली, जनतेच्या डोळ्यातल्या पुसलेल्या अश्रूंच्या भरोशावर केली आणि हीच सेवा घेऊन मी समोरची निवडणूक लढणार आहे। परंतु माझ्या निवडणूक लढत असताना अनेक आरोप माझ्यावर आता करणं सुरू केलेलं आहे। छत्रपाल करणभाजी हा सुपारी किलर म्हणून समोर लोक नाव घेत आहेत, छत्रपाल करणभाजी सुपारी घेऊन निवडणूक लढत आहे अशी भूमिका अनेक लोकांनी घेतली। आता काही लोक करत आहे, आता ते समोर येणारच आहे, काही दिवसानंतर प्रत्यक्ष मी नाव घेऊन समोर सांगणार आहे।
कि छत्रपाल करडबाजी मांगची पंचायत समिति जेव लड़ला कि जिल्हा परिषदेचं मतदान कोणाला केलं सुपारी घेऊन केलं का आणि मागणाऱ्याने मागितलं ते सुपारी देऊन मागितलं का हे त्यांनी विचार करावा। अरे सुपारी घ्यायचीच असती तर मी पैशाची सुपारी हल्दीराम वाल्याजवळून घेतली असती, करोडो रुपया घेतला असता, गोपाल नमकीन वाल्याजवळून घेतली असती, करोडो रुपया घेतला असता, गरिबाच्या पोटावर लात मारू शकलो असतो, पण ते काम माझ्याकडनं झालं नाही आणि पैशासाठी छत्रपाल राजकारणात आला नाही। टू व्हीलर वर कालही होता, टू व्हीलर वर आजही आहे, टू व्हीलर वर उदय राहील। चार चाकीची हवा खाण्याची आमची ती आमची लायकी नाही आहे आणि आमची ती परिस्थिती नाही आहे। आम्ही हरामखोर धंदे करून पैसे कमवत नाही, आम्ही आम्ही केलेल्या कामाच्या ताकदीवर राजकारणामध्ये आलेलो आहे। आणि गाव जिल्हा परिषद निवडणुकीकरिता आपल्या प्रहारतर्फे आपल्या मिसेस उभे राहणार या संदर्भामध्ये आपण नॉमिनेशन सादर केले। मी नॉमिनेशन सोमवारी सादर करणार आहे, माझी सर्व तयारी झालेली आहे, सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी आहे। आणि राहिली गोष्ट मला जे सुपारी किलरचा विषय आहे, हो मी सुपारी घेतली, मी सुपारी घेतली गरिबांच्या पोटावर लात मारून दळबदरीपणानं राजकारण करणाऱ्या नेत्यांना संपवण्याची सुपारी, या भागातल्या गरिबाच्या डोळ्यातलं अश्रू पुसण्याची सुपारी, गरिबाच्या लेकराच्या हाताला काम देण्याची सुपारी, गरिबाच्या मदतीला अर्ध्या रात्री धावून जाण्याची सुपारी मी घेतलेली आहे। आणि या दळबदरी नेत्यांना संपवल्याशिवाय हा छत्रपाल करडबाजी प्रहारचा कार्यकर्ता थांबणार नाही, थांबला नाही आणि थांबणार नाही। म्हणजे काँग्रेसच्या कॅन्डिडेटला दमदार अपोजिटर कॅन्डिडेट म्हणून प्रहारची उमेदवार उभे राहणार असं तुमचं म्हणणं आहे? मी विजय कोणाचा होऊ शकतो? मी भाजप आणि काँग्रेसला संपवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। भाजप माझा काही भाऊ नाही आणि काँग्रेस माझी काही बहीण नाही, त्यामुळे मी भाजप आणि काँग्रेसची विचारधाराच संपवण्यासाठी या ठिकाणी राजकारणात आलेलो आहे। आणि ती संपवल्याशिवाय छत्रपाल करडबाजी हा बच्चू कडू साहेबांचा सेवक स्वस्त बसणार नाही। आणि त्या सेवेच्या आणि कामाच्या ताकदीवर हे सर्व करण्यासाठी मी समोर आलेलो आहे। हे होते प्रहारचे छत्रपाल करडबाजी युवा नेतृत्व प्रहारचे, आणि प्रहारच्या माध्यमातून कामठी तालुक्यामधील काँग्रेस आणि भाजपला संपवणं हाच माझा एकमेव उद्देश आहे असं छत्रपाल करडबाजी यांनी सांगितलं। आणि येणाऱ्या येत्या बिडगाव जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्रामध्ये प्रहारची कॅन्डिडेट म्हणून छत्रपाल करडबाजने यांच्या मिसेस सोनमताई छत्रपाल करडबाजने ह्या ताकदीने उभे राहतील आणि विजय सुद्धा हा त्यांचाच होईल असा दावा यावेळी छत्रपाल करडबाजने यांनी या ठिकाणी केलेला आहे। तो प्रताप बघत राहा वर्ष न्यूज चॅनल, मी सुनील साळवे मुख्य संपादक वर्ष न्यूज, थेट कामठीवर।